ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो ह्या मालिकेमध्ये दर गुरुवारी वेगवेगळ्या विषयावर आपलं चिंतन सुरू आहे प्रत्येक वेळेस आपला नवीन विषय असतो आणि त्यावर आपण चिंतन करत असतो आज आपला विषय आहे श्रद्धा असू द्या मनी कारण श्रद्धा जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे मित्रांनो गीतेमध्ये म्हटलं आहे श्रद्ध सएवस ज्याची जशी श्रद्धा असेल ती व्यक्ती तशीच होऊन जाते म्हणजे जा आपण जे काही आहो ते आपल्या श्रद्धेप्रमाणे आहे आणि ज्या मनुष्याच्यामध्ये श्रद्धा असते त्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होते आणि ज्याच्या मनामध्ये नेहमी संशयच आहे त्याचा शेवटी विनाश होतो जे जीवनामध्ये श्रद्धेला किती महत्त्वाचं स्थान आहे आणि खरं म्हणजे आज आपणही श्रद्धाच गमावून बसलेलो आहेत प्रत्येक विषयीबद्दल आपल्या मनामध्ये संशय असतो आणि प्रत्येक गोष्टीची आपण हेटाळणी करतो प्रत्येक गोष्टीला आपण खूप लाईट घेतो म्हणजे जी श्रद्धा आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे की जिच्यामुळे आपण जीवनामध्ये महान होणार आहोत आज त्या श्रद्धेचाच आपल्यामध्ये अभाव निर्माण झालेला आहे म्हणून आपण ह्या विषयावर आज चर्चा करणार आहोत की आपल्या जीवनामध्ये श्रद्धा किती महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये श्रद्धेचा विकास करणं फार आवश्यक आहे तेव्हा यावर मी या कवितेमध्ये पाच कडवे लिहिलेले आहे या पाच कड्यावर आप आपण आज चर्चा करणार आहोत चिंतन करणार आहोत आणि त्यामधून आपल्याला कळेल की श्रद्धा काय आहे आपण कशी वाढवली पाहिजे ती का ठेवली पाहिजे हे सगळं आपल्याला ह्या अर्ध्या तासामध्ये बघायचं आहे तेव्हा ह्या कवितेचं पहिलं कडवं काय आहे पूर्वज होते महान आमुचे ठेवा असा मनी विश्वास पूर्वज होते महान आमुचे ठेवा असा मनी विश्वास वंशज आम्ही ऋषीमुनींचे सांगा आवर्जून जगास आपलं पहिलं कडवं काय आहे की पहिले आपल्या पूर्वजावर श्रद्धा ठेवा आपल्या ऋषींवर श्रद्धा ठेवा आपल्या भारतीय संस्कृतीवर श्रद्धा ठेवा ही श्रद्धा आपण का गमावून बसलो कारण आपल्या देशामध्ये विजे विदेशी राजवट आली आणि त्यांनी आपली त्यांची नवीन संस्कृती आम्हाला शिकवायला सुरू केली आम्ही आमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी भूतकाळातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरायला लागलो एवढंच नव्हे तर आम्ही स्वतः त्या गोष्टीवर निंदा करायला लागलो आम्हाला त्याबद्दल लाज वाटू लागली अरे आम्ही खरोखरच असे आहोत आम्ही खरोखरच रानटी आहोत त्यामुळेच आमची एवढी अधोगोती झालेली आहे त्यामुळेच आमच्या देशामध्ये एवढं दारिद्र्य आहे म्हणजे त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं ते आपल्याला खरं वाटायचं आणि आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये संशय निर्माण व्हायला लागला बघा मित्रांनो काय आपली अवस्था झालेली आहे स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले आपल्या भारतामधून बरेच लोक अमेरिकेमध्ये व्याख्यानं द्यायला जायचे ते काय सांगायचे आम्ही खरोखरच रानटी आहोत आमचा धर्म खरोखरच वाईट आहे आम्हाला थोडे पैसे द्या आम्हाला आमच्या लोकांना मदत करायची आहे ते लोक जाऊन आपल्या हिंदू धर्माबद्दल चांगलं सांगण्याऐवजी वाईटच सांगायचे त्यांच्या धर्माचा उदो करायचे त्या लोकांना खुश करायचे त्यांच्याकडून पैसे घेऊन यायचे आणि इथे आरामामध्ये राहायचे पण विवे स्वामी विवेकानंद गेले त्यांनाही लोकांनी प्रश्न विचारले काय स्वामीजी तुमच्या देशामध्ये एवढा अंधविश्वास आहे आया मुलांना नदीमध्ये फेकून देतात असं ऐकलेलं आहे अशा बरेच काही प्रश्न त्या स्वामीजींना विचारायच्या पण स्वामीजींनी कधीच म्हटलं नाही माझा धर्म वाईट आहे म्हणून ते म्हणाले की मला अभिमान आहे की मी या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आलेलो आहे माझ्या धर्माने कितीतरी लोकांना आश्रय दिलेला आहे हिंदू धर्म ही सर्व धर्मांची जननी आहे आणि जेव्हा कोणी हिंदू धर्मावर टीका केली शिवाशॅप दिला तेव्हा स्वामीजी प्रतिकार करायला नेहमीच तयार असायचे त्यांनी शांतपणे कधी ऐकून घेतलं नाही आणि जी हिंदू धर्माची खरी खरी तत्त्वं होती वेदांताची ती लोकांसमोर मांडली तोपर्यंत लोकांना कल्पनाच नव्हती की हिंदू धर्म एवढा महान असेल त्या लोकांना वाटायचं लो का हे सगळे रानटी लोकच आहेत आपण गेलो पाहिजे यांच्याकडे यांना धर्म शिकवला पाहिजे असं त्यांचं मत होतं आपल्याबद्दल बघा पण स्वामीजींनी त्यांच्या मतामध्ये पूर्ण परिवर्तन घडवून आणलं एवढंच नव्हे तर त्यांच्यावर प्रभाव पाडला सगळ्या जगामध्ये हिंदू धर्माला गौरवाचं स्थान प्राप्त करून दिलं एक ख्रिश्चन महिला मिस मार्गारेट नोबल इंग्लंडमध्ये तिची स्वामीजींशी भेट झाली आणि स्वामीजींच्या विचारानं ती महिला एवढी प्रभावित झाली की ती भारतामध्ये आली स्वामीजींची शिष्या बनली भगिनी निवेदिता झाली आणि भारतासाठी मित्रांनो केवढं मोठं कार्य केलं तिनं तिनं कलकत्त्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली एक दिवस मुलींना प्रश्न विचारला मुलींनो तुमच्या भारताची राणी कोण तेव्हा मुली म्हणाल्या की आमच्या भारताची राणी व्हिक्टोरिया निवेदिता म्हणाली नाही मुलींनो व्हिक्टोरिया ही, ही इंग्लंडची राणी आहे तुमची खरी राणी सीता आहे बघा तिला भारतीय संस्कृतीचं महत्त्व कळलं तिला हिंदू धर्माचं महत्त्व कळलं आणि ती विदेशी महिला भारतामध्ये येऊन आपल्या लोकांना सांगते की तुमचा धर्म किती श्रेष्ठ आहे तुम्ही कशाला दुसऱ्यांचं अनुसरण करता आणि बघा आपली काय अवस्था झाली आपण हे सगळं विसरूनच गेलो की आमच्या धर्मामध्ये किती उदात्त तत्त्व आहेत हे सगळं आम्ही विसरलो आम्हीच आमच्या धर्मावरती निंदा करायला लागलो नास्तिक व्हायला लागलो म्हणून स्वामीजींनी आपल्याला इशारा दिलेला आहे त्यांनी आपल्याला वॉर्निंग दिलेलं आहे की तुम्ही का धर्म सोडला तर बघा काय होणार आहे काय म्हणतात स्वामी विवेकानंद तुम्ही जर धर्म सोडून देऊन जडाला सर्वस्व मानणाऱ्या पाश्चात्य सभ्यतेच्या मागे धावाल तर तीन पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल हिंदूंनी धर्म सोडला की हिंदू समाजाच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा ज्या पायावर ह्या समाजाचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे तोच भग्न झाला असे समजा आणि याचा परिणाम ठेवलाच आहे तो म्हणजे संपूर्ण सर्वांगीण ध्वंस बघा स्वामीजींनी आपल्याला केवढं जागृत केलेलं आहे केवढं वॉर्निंग केलेलं वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही जर हिंदू धर्म सोडला तर तुमचा विनाशच ठरलेला आहे पाश्चात्य संस्कृतीच्या सा, सभ्यतेच्या पाठीमागे लागून तुम्ही जर धर्म आणि देव विसरलात तर तुमच्या देशाचा तो कणा आहे तो कणाच मोडून जाईल आणि आपण आपलं अस्तित्वच गमावून बसू म्हणून मित्रांनो किती महत्त्वाचं आहे आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं आज आपण हे सगळं विसरून जात आहोत आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास माहिती नाही हे सगळे ऋषी मुनी संत हे आपले पूर्वज आहे आपण त्यांचे वंशज आहोत आपल्यामध्ये ते गुण उतरले पाहिजे आपण त्यांच्यासारखं वागलं पाहिजे आपण असभ्य रानटी लोकांसारखं वागून चालणार ना नाही आपली संस्कृती किती जुनी आहे जेव्हा जेव्हा सगळ्यामध्ये जगामध्ये काहीही नव्हतं तेव्हाही भारतीय सं संस्कृती खूप विकसित झालेली होती पण नंतर मात्र एक हजार वर्षाच्या परकीय राजवटीमध्ये आम्ही आमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून गेलो कारण त्यांनी त्या गोष्टी आम्हाला विसरायला भाग पाडलं त्यांच्या शिक्षण पद्धतीतून आम्हाला त्यांनी शिकवलं की आमच्या सगळ्या गोष्टी वाईट आहे आणि त्याचा हा परिणाम झाला की आपण आपल्या पाठीचा कणाच मोडून टाकला प्रत्येक गोष्टीवर संशय प्रत्येक गोष्टीवर संशय ह्या आमच्या सगळ्या गोष्टी वाईटच आहे ध आमच्या धर्मामध्ये नुसतं अंधविश्वासच आहे तेव्हा या अशा प्रकारचा संशय मनामधून काढून टाका स्वामीजींचं साहित्य वाचा हिंदू धर्माचं महत्त्व समजून घ्या आणि लोकांना आवर्जून सांगा म्हणून स्वामीजी म्हणतातच की लोकांना सांगा तुमचा धर्म किती महान आहे अभिमान वाटू द्या गर्व वाटू द्या की तुम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलात पूर्वज होते महान आमुचे ठेवा असा मनी विश्वास वंशज आम्ही ऋषी मुनींचे सांगा आवर्जून जगास त्यानंतर आपण बघू दुसरं कडवं वेद वेदांत सर्वदा सांगती सनातन सत्य महान श्रद्धा ठेवून शास्त्रांवरती घडवा तुमचे जीवन तेव्हा वेद वेदांत आपल्याला काय सांगतो वेदांताची तत्व आपल्याला काय सांगतात सत्य सनातन तत्व माणसाच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल प्रथम सगळी माहिती आमच्या भारतीय ऋषींनी ध्यानाच्या माध्यमातून शोधून काढली हे अध्यात्मशास्त्र भारतामध्ये विकसित झालं आणि त्यांचे जे काही अनुभव होते त्या अनुभवांना त्यांनी एकत्रित करून जी काही माहिती एकत्र केली त्याला आपण वेद म्हणतो वेद म्हणजे काही कुणी एका मनुष्यानं लिहिलेले नाही आहे तेव्हा हे आमच्या ऋषींनी प्राप्त केलेले अनुभव आहे आणि आपण काय करतो ह्यावर विश्वास ठेवत नाही यावर आपली श्रद्धा नसते बरेचदा लोक म्हणतात अरे हे ब्राह्मणाने लिहिलेल्या सगळ्या पोथ्या आहे त्यांना जसं पाहिजे तसं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आम्हालावर अत्याचार करण्यासाठी लिहिलेलं आहे पण असं नाही मित्रांनो वेद सनातन आहे अनादिकालापासून आहे सृष्टीच्या निर्मितीपासून भगवंताने हे वेद आपल्याला दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण कसं जीवन जगलं पाहिजे हे आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारी तत्त्व आहे चार आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम गृहस्थ आश्रम वानपस्थ आश्रम संन्यास आश्रम चार पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेदामध्ये मिळतात पाच प्रकारचे यज्ञ सांगितले आहे म्हणजे आपलं जीवन कशाप्रकारे आपण जगलं पाहिजे हे आमचे शास्त्र आम्हाला सांगतात त्यानुसार आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे आणि यावर संशय करून कसा चालेल आपण जर आपल्या शास्त्रांवरच जर संशय केला आपण मग जीवनामध्ये काय आचरण करणार गीतेमध्ये भगवान म्हणतात तस्मात शास्त्र प्रमाणमते कार्याकार्यो व्यवस्थितो तुमचं तुम्ही चांगलं कर्म करता की वाईट कर्म करता हे तुम्हाला पडताळून पाहायचं असेल तर शास्त्र आमते शास्त्राच्या प्रमाणानुसारच तुम्हाला कर्म करावी लागतील ज्या गोष्टी शास्त्र सांगतील की निषिद्ध आहे त्या तुम्ही करू नका ज्या गोष्टी शास्त्र सांगतील की के तुम्ही केल्या पाहिजे त्या आपण केल्या पाहिजे म्हणजे आपल्याला इथे कर्म करण्यासाठी शास्त्र आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपण जर या सगळ्या शास्त्रांवरच जर संशय घ्यायला लागलो तर आपण जीवनामध्ये कधी आचरणच करणार नाही आपल्याला वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काही खऱ्या नाही आहे पण शास्त्रामध्ये सांगितलेला एक आणि एक शब्द खरा आहे आपला त्यावरती विश्वास पाहिजे शास्त्र म्हणजे ते पण माहिती पाहिजे आपले खरे शास्त्र म्हणजे वेद आणि वेदांत आहे भगवद्गीता आहे ब्रह्मसूत्र आहे बाकी पुराणामध्ये वगैरे बऱ्याच गोष्टी नंतर ॲड केलेल्या आहेत त्या पण त्यावर आपण कधीकधी संशय करू शकतो पण त्या गोष्टींचासुद्धा उद्देश हाच आहे कारण लोकांना तत्त्व कळत नाही गोष्टीच्या माध्यमातून कळणं सोपं जातं जर तुम्हाला हरिश्चंद्राची गोष्ट सांगितली तर महाभा तर लगेच कळतं महाभारतामधल्या गोष्टी सांगितल्या कळायला सोपं जातं त्यामुळे काही काही गोष्टीमध्ये आपण बघतो की अतिशयोक्ती असेलही काही काही गोष्टी खऱ्याही नसतील पण त्यामध्ये त्या, त्या गोष्टीमध्ये काय सांगितलेलं आहे ते घ्या त्या गोष्टीला तेवढं महत्त्व देऊ नका त्यामधून आपल्याला काय मॉरल शिकायला मिळते त्याकडे लक्ष ते द्या तेव्हा ह्या गोष्टीवर तुम्ही संशय घेणं सोडून द्या शंकराचार्य त्यांच्या विवेक चुडामणीमध चुडामणी या ग्रंथामध्ये म्हणतात शास्त्रश गुरुवाक्यश सत्यबुद्ध्या अवधारयण सा श्रद्धा कथिता यया वस्तू उपलब्धते श्रद्धा म्हणजे काय त्यांनी सुंदर व्याख्या केलेली आहे शंकराचार्यांनी शास्त्रावरती शास्त्रश आणि शास्त्रावरती आणि गुरुवाक्यावरती विश्वास असणं त्यावर कधीही संशय न घेणं की शास्त्रामध्ये सांगितलेलं आणि गुरुनी सांगितलेलं जे आपल्याला मंत्र आहे त्यावर विश्वास ठेवणं सत्यबुद्ध अवधारयन की हे सत्य आहे असा मनामध्ये दृढ विश्वास बाळगणं याला म्हटलं आहे श्रद्धा शास्त्रश्य गुरुवाकश्य सत सत्यबुद्ध अवधारयन त्यामुळे काय होते ययावस्तू उपलब्धते त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचं सर्वोत्तम ध्येय आध्यात्मिक ध्येय जीवनाचा, जीवनाचा उद्देश साध्य व्हायला मदत होते ते म्हणजे मुक्ती मोक्ष किंवा परम पुरुषार्थ आपल्याला गाठता येतो ह्या जीवनामध्ये आपल्याला सुख आणि शांतीने राहता येतं म्हणून ह्या दोन गोष्टीवर म्हणतात ते कधी संशय घेऊ नका शास्त्रस्य आणि गुरुवाक्याच्या गुरुच्या वाक्यावर आणि शास्त्रावर कधी संशय घेऊ नका त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलं आपली शास्त्र अनेक आहे बाकी धर्माच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडे किती प्रकारचे किती व्हेरायटी आहे कोणत्याही धर्मामध्ये एवढे आध्यात्मिक ग्रंथ नाही आहेत आपल्याकडे रामायण महाभारत आहे आपल्याकडे भागवत आहे आपल्याकडे पुराणं आहेत आपल्याकडे तंत्र आहे भगवद्गीता आहे उपनिषदं आहेत ब्रह्मसूत्र आहे म्हणजे संत साहित्य आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम रामकृष्ण विवेकानंद कितीतरी महा मोठमोठे संत होऊन गेले महान संत होऊन गेले त्यांचं सगळं साहित्य आपल्याकडे आहे मित्रांनो एवढा सगळा आपण म्हणू शकतो की भांडार अध्यात्माचा भांडार आपल्याकडे आहे आणि एवढं सगळं आपल्याकडे असूनही एवढा मोठा वारसा आपल्याकडे असूनही बघा आपली काय अवस्था आहे कारण कधी वाचत नाही वाचलं तरी विश्वास ठेवत नाही ठेवला तरी जीवनामध्ये आचरणामध्ये आणत नाही त्यामुळे आमच्यामध्ये काहीच बदल होत नाही हे असं होता कामा नये आपण ते वाचलं पाहिजे श्रद्धापूर्वक वाचलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे त्यानुसार जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपलं जीवन बदलेल ना कारण आपलं मन तर आपल्याला चांगल्या मार्गानं कधीच घेऊ घेऊन जाऊ शकत नाही कारण मनामध्ये खूप संस्कार आहे आणि बरेचसे संस्कार कसे आहे स्वार्थी आहे हे मन आपलं नेहमी खालीच ओढत असते फक्त संत ऋषी मुनी त्यांना माहिती असते की हे मन कसं आहे म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात करा करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधनं ह्या मनाला प्रसन्न कर करा तुम्हाला जीवनामध्ये सगळं काही प्राप्त होईल सगळे यश प्राप्त होईल तेव्हा हे कसं करणार ह्या शास्त्रावरती विश्वास ठेवा शास्त्रामध्ये सांगितलेल्या तत्वांचं आचरण करा आणि जीवनामध्ये महान व्हा म्हणून इथे म्हटलं आहे वेदवेदांत सर्वदा सांगती सनातन सत्यमहान श्रद्धा ठेवून शास्त्रांवरती घडवा तुमचे जीवन शास्त्रांवर श्रद्धा ठेवून त्यानुसार तुम्ही तुमचं जीवन घडवा तेव्हा पहिल्यांदा श्रद्धा ठेवा तुम्ही तुमच्या धर्मावर तुमच्या संस्कृतीवर त्यानंतर श्रद्धा ठेवा तुमच्या शास्त्रांवर कारण ही शास्त्र म्हणजे कशी आहे अनादी अनंत आहे आणि हे शास्त्रवेद म्हणजे या सृष्टीच्या निर्मितीपासून आहे आणि सनातन धर्म आहे हा आणि सनातन धर्मच कायमचा राहणार आहे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की बाकी सगळे संप्रदाय येतील आणि जातील सनातन धर्मच कायमचा टिकून राहील तेव्हा कधीही तुम्ही आपल्या ग्रंथावर संशय घेऊ नका असं कधी म्हणू नका की या सगळ्या पोथ्या पोथ्या पुराणं सगळे लिहिलेले आहे हे सगळे स्वार्थी लोकं होते आणि त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लिहिलेलं आहे असं कधी म्हणू नका कारण वेद म्हणजे काय वेद आपले ग्रंथ आहे आपल्याला पूजनीय आहे वेद व्यास आपले गुरु आहे भगवान कृष्ण भगवान श्री राम रामचंद्र भगवान श्री रामकृष्ण स्वामी विवेकानंद संत ज्ञानेश्वर ह्या आमच्या आराध्य देवता आहे तेव्हा समर्थ रामदास ह्या सगळ्यांच्या साहित्यावर विश्वास ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा आम्ही त्यांचे वंशज आहोत त्यांच्या काहीतरी चांगले गुण आमच्यामध्ये उतरू द्या म्हणून म्हटलं आहे की श्रद्धा आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे त्यानंतर देव असे सृष्टीचा चालक देव असे सृष्टीचा चालक नका करू कधी संदेह देव असे सृष्टीचा चालक नका करू कधी संदेह देवावरती श्रद्धा ठेवून करा सार्थक मानव देह तिसरी श्रद्धा म्हणजे भगवंतावर श्रद्धा पाहिजे आणि आपली ही श्रद्धाच आपण गमावून बसलो होतो जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तुम्हाला माहिती आहे कलकत्त्यामध्ये कलकत्ता ही त्यांची राजधानी होती आणि त्या कलकत्ता शहरामध्ये ब्रिटिशांनी शाळा कॉलेजेस कॉन्व्हेंट सगळे सुरू केले आणि त्या कलकत्ता जी त्यांची ब्रिटिशांची राजधानी तिथून सगळ्या भारतभर नास्तिकतेचं विष त्यांनी पसरवायला सुरुवात केली पहिल्यांदा कलकत्त्यातले तरुण नास्तिक झाले त्यांना नास्तिक, नास्तिक होण्यामध्ये अभिमान वाटू लागला अरे काय आपण दगडा धोंड्याची पूजा करतो आपण किती मूर्ख आहोत आपण किती रानटी आहोत हे असे आपले लोक म्हणायला लागले जे आपले तरुण म्हणायला लागले लोकांनी मंदिरामध्ये जाणं बंद केलं पूजा अर्चा बंद केल्या आणि आपण बघतो सगळीकडे नास्तिकता पसरली सगळ्या भारतामध्ये लोक नास्तिक होण्यामध्ये अभिमान मानू लागले त्या अगोदर मुसलमानांनी आपली मंदिरं तोडून टाकली मूर्त्या फोडून टाकल्या म्हणजे बघा कशा प्रकारे आपल्या धर्मावरती अत्याचार झाले आणि शिक्षणाच्या माध्यमातून लहानपणापासून ते विष आमच्यामध्ये पेरल्या गेलं आणि आम्हालाही तसं वाटू लागलं की खरोखरच हे लोकं म्हणतात तेच खरं आहे तेव्हा त्या ते नास्तिकतेमुळे आम्ही देवधर्म सगळं सोडून दिलं पण स्वामीजी म्हणतात विश्वास 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 स्वतःवरती विश्वास आणि देवावरती विश्वास हेच महान होण्याचं रहस्य आहे ही सृष्टी जी चाललेली आहे ती काही आपोआप चाललेली नाही त्यामागे एक शक्ती आहे एक परमेश्वर आहे या सृष्टीचा करता आहे आपण हे विसरून कधी चालणार नाही आपण म्हणतो की आपल्याला देव आहे तर मग आपल्याला दिसत का नाही अरे तो दिसणार नक्कीच दिसतो कोणतीही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी साधना करावी लागते तुम्ही काही न करता म्हटलं नाही म्हटलं तर होतं का तुम्ही म्हटलं की दुधामध्ये लोणी नाहीच आहे कारण लोणी दिसत नाही अरे बाबा दुधामध्ये लोणी आहे पहिले त्याचं दही करा मग ताक करा विरजन लावा ताक करा त्याला घुसळा मग कुठे लोणी बाहेर येईल अरे भगवंत आहे पण तुम्ही साधना काही करत नाही म्हणता भगवंतच नाही आहे भगवान रामकृष्ण म्हणायचे की आकाशामध्ये तारे आहेत आपल्याला दिवसा दिसत नाही सूर्याच्या प्रकाशामुळे ते सगळे झाकाळले जातात पण सूर्य बुडल्यानंतर सूर्य डुबल्यानंतर रात्र झाल्यानंतर बघा आकाशामध्ये तारे दिसायला लागतात म्हणजे काय दिवसा ते नव्हते का दिवसा, होते दिवसा, का का दिवसा ते होतेच पण दिवसा आपण त्यांना बघू शकलो नाही म्हणून काही तारे नाहीच आहे का आकाशात तारे आहेत आपण दिवसा बघू शकत नाही कारण सूर्यप्रकाशामुळे ते आपल्याला दिसत नाही पण रात्री ते आपल्याला दिसायला लागतात म्हणून देव नाही असं म्हणणं सोपं आहे पण आपण ते सिद्ध करू शकत नाही ही सृष्टी काही आपोआप चाललेली नाही आहे आणि सगळं कसं सुरळीत आहे सगळ्या गोष्टी नियमित आहे त्यामध्ये कुठेतरी एक ऑर्डर आहे सूर्यबरोबर सकाळी उदयाला येतो संध्याकाळी सूर्यास्त होतो हे सगळं पृथ्वीबरोबर त्याच वेगानं फिरते हे सगळं कसं काय चाललेलं आहे कधी एकमेकाला एवढे आकाशामध्ये ग्रह आहे नक्षत्र आहे तारे आहे कधी एकामेकाला टकरत नाही ते म्हणून बघा देवावरती विश्वास ठेवा सुरुवातीला स्वामीजींचा पण विश्वास नव्हता कारण ते पण पाश्चात्य शिक्षणामध्ये शिकलेले होते आ, आ, श्री रामकृष्णांकडे यायचे ठाकूर बनायचे अरे तू आईला मानत नाही ना म्हणून तुझ्या जीवनामध्ये एवढं दुःख तुला भोगावं लागतं तेव्हा नरेंद्र म्हणाला की तुम्ही काहीतरी करा गुरुदेव माझ्या घरची अवस्था फार वाईट आहे माझ्या घरच्या लोकांना खायला मिळत नाही तुम्ही काहीतरी करा तेव्हा श्री रामकृष्ण म्हणतात तू जा मंदिरात आणि आईला माग आईवर विश्वास ठेवती तुला सगळं देईल नरेंद्रनाथ मंदिरामध्ये जातात आणि बघतात की साक्षात जगदंबा तिथे उभी आहे चैतन्यस्वरूप जिवंत स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आई मला ज्ञान दे भक्ती दे विवेक दे वैराग्य दे आई मी तू राणी आहे आणि मी तुला हे काय भिकाऱ्यासारखं मागत आहे मला हे काहीही नको तेव्हा कुठे नरेंद्राचा आईवर विश्वास बसला भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास बसला आणि म्हणून तर म्हणतात स्वामीजी की विश्वास 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 स्वतःवरती विश्वास देवावरती विश्वास हेच महान बनण्याचं रहस्य आहे बघा आणि आपण हा देवावरचा विश्वासच गमावून बसलो त्यामुळे आपल्या जीवनात भक्ती नाही प्रेम नाही करुणा नाही जे सगळे जे काही चांगले गुण आहे ते सगळे गुण आपण सोडूनच दिले कारण जर भगवंतावर भक्ती नसेल हृदयामध्ये प्रेम नसेल तर तुम्ही इतरांवर प्रेम तरी कसे करणार म्हणून लक्षात ठेवा देवावरती पण विश्वास ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे देव आहे त्याचं अस्तित्व आहे तो आपल्याला दिसू शकतो साधना केली तर यावर कधीही संशय घेऊ नका त्यानंतर सर्वांमध्ये एकची आत्मा यावर रे विश्वास वरवर जरी वाईट दिसले तरी नका करू कुणाचा द्वेष सर्वांमध्ये एकची आत्मा यावर ठेवा रे विश्वास वरवर जरी वाईट दिसले तरी नका करू कुणाचा द्वेष यावर पण आपला विश्वास पाहिजे की तो परमेश्वर किंवा तो आत्मा जो माझ्या हृदयामध्ये आहे तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि जर भगवंतच जर सगळ्यांच्या हृदयामध्ये असतील तर मी लोकांशी कसं वागलो पाहिजे जरी वरवर बघायला ती व्यक्ती वाईट दिसते पण तिच्या आतमध्ये तो चैतन्यस्वरूप परमात्माच आहे तो शुद्ध आत्मा सगळ्यांच्या आतमध्ये आहे आणि तो वाईट करतो कारण त्याच्या मनामध्ये ते, मना ते वाईट संस्कार आहे म्हणून तो वाईट वागतो पण ते वाईट संस्कार जर त्यानं काढून टाकले त्याच्यामध्ये पण तू भगवंतच आहे रत्नाकर दरोडेखोर होता खून करायचा कारण त्याला तसं शिक्षण मिळालं त्याच्या वडिलांकडून पण जेव्हा नारद मुनीच्या संपर्कामध्ये रत्नाकर आला आणि रत्नाकरला सांगितलं की हे तू पाप करतो आहेस करू नकोस त्यानं सगळं करणं सोडून दिलं आणि तो रत्नाकर दस्यू ऋषी वाल्मिकी झाला म्हणजे वरवर बघायला वाटतं की तो दरोडेखोर आहे पण त्या दरोडेखोऱ्यामध्ये सुद्धा ऋषी होण्याचं सामर्थ्य होतंच ना म्हणजे मनुष्य जरी वाईट दिसला समजू नका की हा वाईट आहे आणि म्हणून कधीच कुणाचा द्वेष करू नका कारण तुम्ही माणसाचा द्वेष करणं म्हणजे भगवंताचाच द्वेष करणं आहे तो किती वाईट असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वराचं अस्तित्व आहेच जर शक्य असेल त्याला मदत करा त्याला चांगलं बनवा त्याचे दुर्गुण काढून टाका पण मात्र कधी कुणाचा द्वेष करू नका कारण भगवंत आहे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडामधून वेद वदवले त्यांना त्या ते रेड्यामध्ये पण भगवंत दिसला तुकाराम महाराज म्हणतात दया करणे पुत्रासी तैसे दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती ह्याची भगवंताच्या मूर्ती तुम्हाला किती सांगू तुम्ही तुमच्या मुलांबाळांवर जसं प्रेम करता तेवढंच प्रेम तुम्ही दास आणि दासीवर करा कारण त्यासुद्धा भगवंताच्याच मूर्ती आहे फक्त तुमच्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये आणि बायकोमध्येच तुम्ही भगवंताला बघू नका हे तुमच्या घरी काम करणारे नौकर आहे त्यांच्यामध्ये पण भगवंत आहे हे तुकाराम महाराज सांगतात म्हणून आपण कधीही यावर हे करता का डाऊट करता, करता संशय घेता कामा नये यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे स्वाभिमाला दरिद्र देवो भव मूर्ख देवो भव रोगी देवो भव हे दरिद्र नारायण आहे मूर्ख नारायण आहे रोगी नारायण आहे त्यांची सेवा करा द्वेष करू नका कुणाला त्रास देऊ नका कुणाला इजा करू नका कारण प्रत्येकामध्ये भगवंत आहे यावर विश्वास असू द्या बघा किती महत्त्वाचं आहे या जीवनामध्ये श्रद्धा असणं आणि आपलं शेवटलं कडवं आहे अमृताची संतान आम्ही अशी श्रद्धा असू द्या मनी आत्मशक्ती जागृत करून मिळवा सुखशांती जीवनी तेव्हा इथे स्वतःच्या आत्म्यावरती विश्वास ठेवा आम्ही सगळे अमृताचे अधिकारी आम्ही सगळे ईश्वराचे पुत्र अमृताचे अधिकारी आम्ही पापी नाही आमच्यामध्ये परमेश्वर आहे आम्हाला सगळं करणे शक्य आहे कारण आमच्यामध्ये तो सर्व शक्तिमान आत्मा आहे हा विश्वास बाळगा स्वामी विवेकानंद म्हणतात जुना धर्म म्हणायचा की ज्याचा देवावरती विश्वास नाही तो नास्तिक पण नवीन धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवरती विश्वास नाही तोच नास्तिक म्हणून तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवा तुमच्या तो परमात्मा आहे यावर विश्वास ठेवा तुमचं खरं स्वरूप आध्यात्मिक आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इट मॅन धर्म म्हणजे आपल्या अंतर्निहित असलेल्या त्या दिव्यत्वाला प्रगट करणं म्हणजे खरा धर्म आहे तेव्हा ल पहिले लक्षात ठेवा की तुम्ही म्हणजे काही या हाडा मासाचा सांगाडा नाही आहे हे शरीर नश्वर आहे एक दिवस जाणार या आहे याचा नाश होणार आहे पण या शरीरामध्ये काहीतरी आहे की जे कायमचं राहणारं आहे जे सच्चिद आनंद स्वरूप आहे आणि ते तुमचं खरं स्वरूप आहे यावर नेहमी विश्वास ठेवा ते आपलं खरं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुम्ही जर ते प्रकट करू शकला तर काय चमत्कार होईल स्वामी विवेकानंद म्हणतात टीच युअर सेल्फ टीच एव्हरी वन रियल नेचर कॉल अपॉन द स्लीपिंग सोल अँड सी हाव इट अवेक्स विल विलकम ग्लोरी विलकम गुडनेस कम प्युरिटी कम अँड एव्हरीथिंग दॅट इज एक्सलंट कम वेन दी स्लीपिंग सोल इज राऊज टू सेल्फ कॉन्शियस ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतःला शिकवा आणि इतरांना पण शिकवा काय शिकवा त्यांचं दिव्य स्वरूप आणि हे दिव्य स्वरूप जर प्रगट झालं जर हे तुमचं दिव्य स्वरूप तुम्ही प्रगट करू शकला तर पावर विलकम ग्लोरी विलकम गुडनेस विलकम प्युरिटी वल्कम सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या मागे धावतील तुम्हाला कशाच्याही मागे धावायची गरज पडणार नाही बघा मित्रांनो स्वामीजींनी आपल्याला केवढे आशेचे शब्द दिलेले आहे की तुम्ही पापी नाही तुमच्यामध्ये सगळं काही आहे तुम्ही फक्त विसरला आहात तुझे आहे तुझपाशी परी तू विसरलाशी त्या मृग कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था आहे ती कस्तुरी आपल्या नाभीमध्येच आहे पण आपण बाहेर शोधतो सगळं सुख सगळं आनंद आपल्या आतमध्ये आहे पण आपण विसरून गेलो आहे तेव्हा लक्षात ठेवा कधीही संशय करू नका की तुम्ही खरोखर चैतन्य स्वरूपच आहात तुमचं स्वरूप हे डिवाईनच आहे आणि स्वामीजींनी शिकागोच्या व्याख्यानामध्ये म्हणजे मनुष्याच्या आत्मतत्वाविषयी जे सांगितलेलं आहे ते शब्द म्हणजे आपण नेहमी आपल्या मनावर करून ठेवले पाहिजे ते शब्द नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहे काय म्हणतात स्वामीजी बघा त्यांचे शब्द किती पॉवरफुल आहे आणि त्यामधून प्रत्येक मनुष्याला प्रेरणा मिळते तेव्हा स्वामीजींनी ते श्वेता्वेत उपनिषदमधून घेतलेलं घेतलेला तो आहे जे श्वेताश्वेत श्वे मंत्र आहे शृणवन्तो विश्वे अमृतश पुत्र आये धामानि दिव्यानी तशु वेदाहमेतम पुरुषं महांतं आदित्यवर्णं तमस परस्तात तमेव विदिवा अतमृत्युमे न्यपंथा विद्यते अयनाय तुम्हाला मृत्यूच्या जाळे ज जा जाभाड्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमचं स्वरूप जाणून घ्यावं लागेल काय म्हणता स्वामीजी बघा ईश्वराचे पुत्र ईश्वराचे पुत्र तुम्ही तुम्ही अमृताचे अधिकारी पवित्र पूर्ण तुम्ही ह्या मर्त्यभूमीवरील देवता तुम्ही ह्या मर्त्यभूमीवरील देवता तुम्ही पापी अशक्य मानवाला पापी म्हणणेच महापाप विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारूप आहे बंधूंनो तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजता बंधूंनो तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वतःला मेषस्वरूप का समजता उठा मृगराजांनो उठा आणि आपण मेंढरे आहोत हा वृथाभ्रम झाडून टाका तुम्ही जरामरणरहित मुक्त आणि नित्यानंद स्वरूप आत्मा आहात तुम्ही जड नाही तुम्ही देह नाही जड तुमचा दास तुम्ही जडाचे दास नाही बघा स्वामीजींनी किती पॉवरफुल भाषेमध्ये सांगितलं आहे की तुम्ही जडाचे दास नाही जड तुमचा दास तुम्ही अमृताचे पुत्र आहे अमृताचे अधिकारी आहात तुम्ही सिंहस्वरूप आहात तुम्ही मेंढरं नाहीत हे मी आम्ही पापी आहो आम्ही मेंढरा आहोत हा भ्रम वृथाभ्रम सोडून द्या स्वतःच्या ते दिव्य आत्म्यावर विश्वास ठेवा आणि ते आपल्यामधलं आत्मचैतन्य प्रगट करण्याचा प्रयत्न करा याला म्हटलं आहे खरी श्रद्धा बघा किती प्रकारची श्रद्धा आपल्याला आहे शास्त्रामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आपण आज विसरून गेलो आहेत तेव्हा एकदा परत आपण ही कविता पूर्णपणे म्हणूया आणि मग आजच्या आपल्या विषयाला विराम देऊ पूर्वज होते महान अमुचे ठेवा असा मनी विश्वास वंशज आम्ही ऋषीमुनींचे सांगा आवर्जून जगास वेद वेदांत सर्वदा सांगती सनातन सत्य महान श्रद्धा ठेवून शास्त्रांवरती घडवा तुमचे जीवन देव असे सृष्टीचा चालक देव असे सृष्टीचा चालक करू नका कधी संदेह देवावरती श्रद्धा ठेवून करा सार्थक मानव देह सर्वांमध्ये एकची आत्मा यावर ठेवा रे विश्वास वरवर जरी वाईट दिसले तरी नका करू कुणाचा द्वेष अमृताची संतान आम्ही अशी श्रद्धा असू द्या मनी आत्मशक्ती जागृत करुणी मिळवा सुखशांती जीवनी त्या मित्रांनो आज आपण इथेच आपल्या विषयाला विराम देऊ जेव्हा आपण पुढल्या वेळेत भेटू तेव्हा एखादा आपण नवीन विषय घेऊन त्यावर चिंतन करू नमस्कार धन्यवाद ओम सर्वे भवन्तु सुखिन सर्वे निरामया सर्वे भद्रानी पश्यन्तु मा कश्चित् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु